स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आहे बुद्ध पौर्णिमा. बुद्ध पौर्णिमा असल्यामुळं आज मला सगळं जे होतं देवाजवळचं, बुद्धांची मूर्ती होती पितळची, सगळं स्वच्छ करायचं आहे. आणि माझ्या थोडंसं हाताला लागलं होतं, त्यामुळं मी ते स्वच्छसुद्धा करू शकत नाही व्यवस्थित. पण एक व्हिडिओ बघितला होता, मॅजिक ट्रिक म्हणतो आपण त्याला, तर म्हटलं चला आपण ती करू आज ट्राय. आणि त्याने इतका फरक पडला ना, म्हणजे माझ्या हाताला कोणताही त्रास न होता, इजा न होता, मी ते सगळं व्यवस्थित करू शकले. तर तुम्हाला दाखवते ते. खरंच ते पाणी मॅजिक पाणी असं म्हटलं तरी काही हरकत नाही. म्हणजे थोडंसाही आपल्याला त्रास जाणार नाही स्वच्छ करायला. आणि इतकं डीप क्लीन होते ना. तर चला आता डायरेक्ट बघू आपण मी कशी करते आणि काय करते त्याच्यासाठी. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, हाताला लागलं होतं आणि खूप जमत होतं त्याला काही पण असं लावलं. तर मग मी एक व्हिडिओ जसं तुम्हाला सांगितलं बघितला होता. आणि मूर्ती आमची तर खूप खराब होते, कारण का जसं तुम्हाला सांगितलं आहे मी रोडटच घर असल्यामुळे डस्ट इतकी येते ना. खाली आमच्या फर्निचरचं दुकान असल्यामुळे सतत रोजची इतकी धूळ असते ना, तिथं काम चालू असते, त्यामुळे बारीक धूळ घरामध्ये खूप, त्यामुळे घरातले तर भांडे होतात पण तितडची माझी जी भांडी आहे ना ती लवकर खराब होते. मूर्त्या म्हणा काही कोणची गोष्ट त्याच्यामुळे वरच्यावर करावं लागते. तर आता पुन्हा आज एक शॉर्टकट ट्रिक मी बघितली ती करत आहे. आता पाणी घेतलं आहे आपण स्वच्छ छान, आणि पाण्यामध्ये टाकणं आपण खायचं मीठ 2 चम्मच टाकत आहे खाण्याचं मीठ. त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आता जो सोडा असतो ना आपला, निंबूसट म्हणतो आपण त्याला, निंबूसट टाकायचं आहे. निंबूसट आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे 2 चम्मच. जेवढं थोडंसं जास्त असलं तर अजून चांगला असर होतो. त्याच्यामुळे आता आपण याच्यात निंबू सट टाकल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर पाण्याचा कलर एकदम स्वच्छ होऊन जातो. त्याच्यानंतर आपण जी पितळची भांडी याच्यात फक्त बुडवायची आहे आणि बाहेर काढायची आहे. तर जादूसारखं पाणी म्हणता येईल, म्हणजे इतकं फास्ट होते ना. फक्त तुम्हाला हाताने स्पर्शसुद्धा करावं लागत नाही, फक्त तुम्ही त्याच्यावर पाणी टाका आणि चकचक तुमची पितळची तांब्याची भांडी अगदी अशी असं वाटेल की खूप घासलं याला ते उभा निघाली असं वाटेल तुम्हाला. तर आता दिसणारच पुढं तुम्हाला मी दाखवतच आहे. आता हे बघा कसं झालं आहे ना. आता तुम्हाला मी स्वच्छ करून दाखवते. आणि खरंच मला माहीत नव्हतं, पण जेव्हा आता हे माहीत झालं तर असंच करत जाईल. मग याच्या आधी मी चेक केलं की मूर्ती तर खराब होणार नाही ना, तर ते पण करून बघितलं तर बिलकुल खराब नाही झाली, जशीच्या तशीच होती. आणि सुरुवातीला मी एक दिवा करून बघितला होता, तो पण इतका छान निघाला तुम्हाला दिसत असेल. मी कोणतंही घासघूस केलं नव्हतं याला, स्वच्छ म्हणजे फक्त पाण्यात बुडवलं आणि तसंच काढलं. तर एक हे बघा दिसत असेल तुम्हाला पाण्यात टाकल्या टाकल्या कसं होत आहे, म्हणजे खूप चकाकी येते त्याला पितळला आणि खूप मस्त निघून जाते. आता हे बघा हा हत्ती बघा. आणि आता पाण्यातून काढल्यानंतर त्याची शाईन बघा कशी होऊन जाते. हे बघा एकदम नवीन होऊन जातो असं वाटते का, याला खूप आपण घासलेला आहे पितांबरीन, पण बिलकुल नाही. तर असेच मी पाण्यातून फक्त काढले आणि हा बघा कसा दिसत आहे. दोन्हीमध्ये फरक तुम्हाला दिसेल. याच्यावर बघा कशी डस्ट तर आहेच, पण थोडा डलबल झाला आहे त्याचं पितळचा कलर. आणि हा बघा मी कोणत्याही प्रकारचं घासलं नाही तुम्हाला दिसत आहे, फक्त पाण्यातून काढलं आहे. तर असं मॅजिक पाणी हे कोणी कोणी वापरलं आहे नक्की ट्राय करून बघितलं आहे. आणि ज्या ताईचा व्हिडिओ बघितला ना, मला आठवत नाही त्यांचं नाव, पण खरंच खूप कामाची गोष्ट सांगितली त्यांनी, कारण का मला खूप त्रास होतो माझ्या हाताला लागलं. तर तुम्हाला बघितलं मी काहीच जास्त घासलं नाही, बस पाण्यातून काढले आणि असेच माझी पितळची भांडी पटापट निघाली. खरंच खूप भारी वाटत होतं. आणि मॅजिक पाणी काय असते ते पण आज बघितलं, तर खूप कामाचं पाणी निघालं हे. आणि पटपट माझं जे काम होतं 1/2 घंट्याचं ते 5 मिनिटात झालं. आता मी मोठी मूर्ती आहे ती बघा तुम्हाला दाखवते कशी पटकन करते. आणि वरतं कसं हे होत होतं, जेव्हा मोठी मूर्ती त्याच्यामुळे उभं राहत न त्रास होत होता, मग खाली बसून केला. आता तुम्हाला दिसेल हे बघा एक साईड बघा कसं झालं आहे ना. आता पाणी टाकल्यानंतर तिथे बघा कसं दिसेल तुम्हाला, म्हणजे मला बिलकुल काहीच प्रॉब्लेम नाही झाला, पटकनच झालं. आता तुम्हाला दिसेल हळूहळू पाणी टाकताना कसं होऊन जाते, तर एकदम चकाकी येऊन जाते पितळला. बघा तुमचं पितळ खराब जर असेल ना तर पाण्याने माहीत पडून जाते. पितळ खराब असेल ना आपलं तर त्याला डागडाग दिसणार, पण याने दिस. आता हे बघा पूर्ण मूर्ती बघा किती छान निघत आहे. एक साईड बघा कसं झालं होतं, इकडे बघा पाणी टाकल्या टाकल्या त्यातला जो डार्क पिवळसरपणा आहे तो पूर्ण निघाल्यासारखा झाला. आणि खरंच मूर्ती खूप स्वच्छ झाली पाहिजे. माझं खूप काम हलकं झालं आज बघा, कारण की याला खूप वेळ लागते घराला, बारीक काम असतं आणि खूप पटकन निघाली.
तर आता पूजा माझी जी वंदना आहे ती झाली आहे आणि खूप मस्त दिसत होतं आणि इतकं फ्रेश वाटत होतं. इथे फुलं होते ते हॉलमध्ये जो गौतम बुद्धाचा फोटोला तर आपण हार घालतच नाही, फक्त फूल ठेवतो आपण तिथे मूर्तीजवळ, हार नाही घालत. आणि बाबासाहेबांच्या फोटोला, आईबाबाच्या फोटोला तिथे हार घालायचा होता, त्यामुळे ते ताटामध्ये सगळं मी काढून ठेवलं होतं आणि खूप भारी वाटत होतं, मस्त दिसत होतं. आजची पूजा छान वाटत होती, फुलं असले तशीच पूजा खूप सुंदर दिसते. आणि किचनमध्ये पण खूप मस्त वाटत होतं, जेव्हा असं लाईटिंग वगैरे लावली तर छान वाटतं. आणि पूजा माझी झाली, आता केला मी स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये काय काय केलं चला तुम्हाला दाखवते आता. तर आता झालं आपलं स्वयंपाक, पूर्ण किचन पण आवरण झाली. याच्यात केलं आहे भात, आता हे डाळ भाजी, मस्तपैकी कढी, खीर, याच्यात पोळी. तर फायनली सगळे कामं झाले, जेवण झालं, दुपारची थोडीशी झोप पण झाली. आता चाललो आम्ही दीक्षाभूमीवर, तर चला सगळेजण दीक्षाभूमीवर आमच्यासोबत. दीक्षाभूमीवर आता दुपारी खूप गर्दी राहते ना आणि ऊन पण होती, म्हणून आता संध्याकाळचं चाललो. तर चला निघा आमच्यासोबत तुम्ही पण. तर दीक्षाभूमीवर जातानाचा नजारा बघा, किती सुंदर वाटत होतं आणि असं इंद्रधनुष्य दिसल्यासारखं दिसत पण होतं तिथे आणि खूप भारी वाटत होतं. आता उर्वरित ब्लॉग तुम्हाला उद्या बघायला मिळेल, कारण का आमची तर आवाज खूप येत आहे. आजूबाजूला सगळे प्रोग्राम चालू आहे बुद्ध पौर्णिमेचे, त्याच्याने मी ब्लॉग हा उद्या दीक्षाभूमीवरचा दाखवेल तुम्हाला. आणि खूप छान तिथं एक गोष्ट होती, ते पण तुमच्याशी शेअर करेन मी उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय, आणि बुद्ध पौर्णिमेच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.